नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहूया उदगाव ग्रामपंचायतीची धडाकेबाज कारवाईची बातमीपत्र। उदगाव परिसरात ग्रामपंचायतीची धडाकेबाज दंडात्मक कारवाई। ग्रामसेवक रायसिंग वळवी यांचा पुढाकार, 12,000 रुपयांचा दंड वसूल। पाहूया सविस्तर बातमीपत्र। उदगाव तालुका शिरोळ परिसरातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाचे नियमाचे पालन न करणाऱ्या विरुद्ध दंड आकारत कठोर कारवाई मंगळवारपासून सुरू केली आहे। मंगळवारी सकाळपासून ही कारवाई सुरू होती। यामध्ये दुकानदार, हॉटेल, टपऱ्या तसेच विनाकारण विना मास्क फिरणारे ग्रामस्थ यांच्यावर कारवाई करून सुमारे 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। मंगळवारी झालेल्या या कारवाईनंतर नक्कीच ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे। शनिवारी दुपारी उदगार ग्रामपंचायतीस तहसीलदार सौ अपर्णा मोरेदुमाळ यांनी भेट देऊन प्रशासनाचे नियम न पाळणाऱ्या विरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे तसेच आपत्ती व्यवस्थापनमधील कोणी कामात दिरंगाई करत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी याबाबत जाहीर दवंडी देत मंगळवारपासून नियम कठोर केले जाणार असल्याचे सांगितले। त्याप्रमाणे मंगळवारपासून गावातून विना मास्क फिरणारे, विनाकारण फिरणारे तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे दुकान अवेळी सुरू ठेवणाऱ्या विरुद्ध कठोर भूमिका घेत दंडाची आकारणी सुरू केली आहे। उदगाव काळमोडी वसाहत तसेच औद्योगिक वसाहतमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येस आळा बसण्यासाठी सर्व उपाययोजना गावात करण्यात येत असून नियम मोडणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन सरपंच सौ कलीमून नदाप यांनी यावेळी केले आहे। मंगळवारी झालेल्या धडक कारवाईत ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंडारी, हिदायत नदाव, दिलीप कांबळे, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, तलाठी श्री चांदणे, कोतवाल बबन गडकरी, पोलीस पाटील अनुराधा कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली आहे। या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे। शानदार न्यूजसाठी उदगावहून प्रतिनिधी हुसेन शेख।